नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही सगळे? तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता वाजले आहेत 11:30 आणि आताच माझी घरातली सगळी कामं आवरली आणि आज मी भाजीला बनवली होती, तूर आणि बटाट्याची भाजी बनवली होती आणि मुलांना पण तीच दिली डब्यामध्ये सुकी बनवून ना, आणि थोडीशी रश्यावाली पण बनवली होती. मुलं पण गेली शाळेमध्ये, मुलं लवकरच गेली, 10 वाजताच गेली शाळेमध्ये, त्यांची शाळा 10 वाजताच असते. कपडे वगैरे पण धुवून झाली, भांडी वगैरे, फरच्या वगैरे सगळं काम आवरलं. आणि आज आमच्याकडे बाजार पण होता, पण बाजारात काय जाऊ शकले नाही कारण काम आवरता आवरता खूप उशीर झाला. तर हे गेले होते, तर बघा किती भाजी आणल्या, गाजर आणले बघा, दुधी आणले आणि नवीन बटाटे आणले बघा. तर याच्यामध्ये आणलेलं आहे वालाचे शेंगा आहे आणि अद्रक आहे, इथं आहे वटाणा आणला, टॅमॅटो, हिरव्या मिरच्या. भाजी काय भेटतच नाही इकडं, भाजी भेटतच नाही इकडं, छोटी पानाची भेटतीच भाजी आणि ती एकदम बारीक असते, त्याचे थेपले वगैरे आपणही बनवतो. आणि बोंबील पण आणले आहेत, इथं ठेवली आटकून मी हे बघा, कारण सुकायला लागन थोडेसे ते आणि उन्हात वाट टाकायला पण लागन, त्याच्यामुळे ते साईडला ठेवले, वाचता येतो ना, त्याच्यामुळे सफाई करूनच ते डब्यामध्ये भरणार आहेत मी. तर आता म्हटलं तयारी केली होती मी, किराणा पण आणायला जायचं आहेत मला, कारण मागच्या किराणा आणल्या गेले ना, हे गेले होते तर भरपूर सामान यादी तर मीच केली होती पण भरपूर सामान विसरून राहिले होते. तर म्हटलं कसं आपल्याला माहित असतं घरामध्ये काय संपलं काय नाही संपलं ना, त्याच्यामुळे म्हटलं चला मी पण येते बा किराणा आणायला. कपडे बघ इथं सुकत टाकले आहे बाहेर, मी बाहेरच टाकते दररोज सुकायला, जास्त ऊन वगैरे काय राहत नाही, झाडं असतात ना त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आहे. तर चला किराणा विकून येते, आज किराणा करून आले दाखवते काय काय आणलं, महिन्याचा किराणा आणायचा आहे त्याच्यामुळं मी पण जाणार आहे. चला सगळे विचारतात मिस्टर काय काम करता, तर बघा मिस्टर काय करते आहे, काय काम चालू आहे, बघा काय काम चालू आहे. खायला पेरा नसलं पण मग घरात काम असू धंदा नसू असू किंवा नसू खायला तर पाहिजे, त्याच्यामुळे आता खायची तयारी करून आणतो पहिले. निरमा पावडर आहे, कपड्याचे साबण, अंगाचे साबण, शॅम्पू आणि विम जेल आहे, त्याच्यामुळे हे साईडला आणलं बांधून बघा असं कारण वास वगैरे लागतं ना. खोबरं आणलं आहे, बाजरी पण आणली बघा 2 किलो, मॅगी आणली, चहा पावडर, चाचणी, पोळी आहे, चाळ थोडी खराब झाली चहाची हा गुळ आहेत ना, हा शिर्कीचा गुळ आहे, आपल्याला तिळगुळ लाडू बनवायचा आहे ना त्यासाठी बघा आणलेले आहे, तेव्हा हा गुळ आणलेला आहे आणि हा खाण्यासाठी आणलेला आहे, हे लाडू बनवायचा आहे त्याच्यामुळे हा असा आणलेला आहे. शिर्कीचा गुळ आहे बघा, शिर्की गुळ आहे, लाडू मस्त होता तो असा मस्त डाळ कांदा लसूण मसाला, खडे मसाले आहेत बघा, लवंग मिरी त्याचे पॅकेट छोटे छोटे, अलग अलग आहे वेलची,
मध्ये आहेत साखर आहे ती मीठ आहे धना पावडर हळदी पावडर धना पावडर आहे हरभरा डाळ आहे वटाणे एवढा अंदाज मी वाटतं का मेहनत बघत असतं कारण अर्धा किलो मूग डाळ अजून महिना भर जाणार आहे संपले आणता येईल या डाळी जाते तूर डाळ आणि मग सुद्धा आहे जाते एक एक किलो असत मग ती पाव किलो आणलं आहे वटाणे पाव किलो आणलं आहे सध्या दुसरं काय नाही जास्त आणलं काय असतं ते मस्त पण खायला पाहिजे लागतं घरा म्हणजे बरं का नाही दादू यदि चेक करतो किती पैसे झाले सगळे सांग बघ ते जवान जा सांग बघ दादू किती पैसे झाले खाली जात शेवट कधी सांग हॅलो 3300 ना एवढे सारे किराणा तुम्हाला लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बघा